सगळे वायू आणि द्रव यांना एकच सामान्य नाव आहे द्रायू पदार्थ म्हणजेच फ्लुईड आता आपण द्रव पदार्थ कसा दाब देतात ते पाहूया द्रवपदार्थावरील दाब आता ही प्लास्टिकची बाटली घेतली आहे आणि तिच्या तळभागावर एक छिद्र आणि तिच्या मध्यभागी एक छिद्र असे पाडले आपण ही छिद्रे काही वेळासाठी एका टेपने बंद करूया आता ही बाटली आपण पाण्याने भरूया जर मी या बाटलीच्या छिद्रांना लावलेला टेप चटकन काढला तर काय होईल बाटलीच्या दोन्ही छिद्रांमधून सारख्याच वेगाने पाणी बाहेर येईल का बाटलीच्या तळाच्या छिद्रातून पाणी जास्त वेगाने येते असे का बाटलीच्या मध्यभागी पडलेल्या छिद्रावर असलेल्या पाण्याच्या पदार्थाच्या दाबापेक्षा बाटलीच्या तळावर असणाऱ्या छिद्रावर पाण्याचा जास्त दाब आहे याचे मुख्य कारण म्हणजे बाटलीच्या पृष्ठभागावरील दाबाच्या मानाने बाटलीच्या तळावर असणारा दाब हा जास्त आहे आता आपण वेगवेगळ्या आकाराची आणखी तीन भांडी घेऊया आता या तीनही भांड्यांना तळाशी आणि मध्यभागी अशी छिद्रे पाडूया त्यांच्यामध्ये छिद्रे पडली आहेत त्यापेक्षा वरच्या भागात जास्त पाणी भरले आहे आता या तीनही भांड्यांमधील कोणत्या भांड्यातील पाणी जास्त दाबाने बाहेर येईल कोणत्याही नाही तीनही भांड्यांमधील पाणी सारख्याच वेगाने बाहेर येईल हे भांड्यात असणाऱ्या द्रवपदार्थाच्या एकूण प्रमाणावर अवलंबून नसून भांड्यामध्ये पाडलेल्या छिद्रावर असणाऱ्या पाण्याच्या पातळीवर अवलंबून आहे आपण असे म्हणू शकतो की दाब हा पाण्याच्या पातळीवर अवलंबून आहे आता मी एक प्लास्टिकची नळी घेतली आहे ही दोन मीटर लांब आहे आता ही नळी या बाटलीला जोडूया ही बाटली टेकू देणाऱ्या स्टँडचे काम करणार आहे ही नळी आपण रबराने बाटलीशी जोडूया आता एका सिरिंजद्वारे नळीमध्ये रंगीत पाणी भरूया रंगीत पाण्यामुळे आपल्याला पाण्याची पातळी पाहता येईल जोपर्यंत नळीची दोन्ही टोके उघडी आहेत तोपर्यंत पाण्याची पातळी दोन्ही टोकांकडे समान असते मी आता नळीचे मोठे टोक दाबते मी काय करते आहे त्याचं निरीक्षण करा पाण्याच्या पातळीमध्ये काही बदल घडला का मी जेव्हा नळीचे एक टोक दाबले तेव्हा नळीच्या एका टोकाकडील पाणी वर गेले आणि दुसऱ्या टोकाकडील पाणी खाली आले मी नळीला दाबते तेव्हा नळीतील हवा पुढे ढकलली जाते नळीतील ही हवा पाण्याला पुढे ढकलते मी नळी जितकी दाबते तितके पाणी वर जाते हीच व्यवस्था दाब मोजण्यासाठी वापरली आहे तिला उघड्या नळीचा मॅनोमीटर असे म्हणतात एक इंग्रजी यू आकाराची नळी घेऊन तिचे एक टोक उघडे ठेवलेले असते आणि त्यात एक द्रव भरलेले असते उघड्या टोकावरील दाब पी शून्य वातावरणीय दाब असा असून नळीचे दुसरे टोक अज्ञात अशा दाबाचे पी वन आहे या दोन्ही दाबातील फरक म्हणजेच प्रमाणभूत दाब होय पी वन व पी शून्य आता आपण दुसरी एक पाण्याने भरलेली बाटली घेऊया जर या बाटलीचे उघडे तोंड आपण पाण्यात दाबले तर काय होईल आता या नळीचे उघडे टोक जर पाण्यात बुडवले तर काय होईल जर मी वेगवेगळ्या आकाराची भांडी घेतली तर काय होईल त्याने काही बदल घडेल का बघा करून ही तीनही भांडी वेगळ्या आकाराची आणि आकारमानाची आहेत त्यांच्यामध्ये एकच समान गोष्ट असणार आहे ती म्हणजे पाण्याची पातळी आता प्रत्येक भांड्याच्या खालच्या नळीला खाली घेऊया आता या तीनही भांड्यातील पाण्याची पातळी सारखी आहे का जेव्हा आपण नळी प्रत्येक भांड्याच्या तळाशी बुडवली तेव्हा निळे पाणी वर वर सरकू लागले यावरून आपण असे म्हणू शकतो की तळाच्या पाण्याचा दाब हा भांड्यातील पाण्याच्या उंचीवर अवलंबून असतो तो भांड्याच्या आकारावर अवलंबून नसतो सारांश सर्व द्रव आणि वायू यांना एकच सामान्य नाव द्रायू म्हणजेच फ्लुईड दाब हा पाण्याच्या पातळीवर अवलंबून आहे तो भांड्याच्या आकारावर अवलंबून नसतो पारिभाषिक शब्द द्रायू द्रव पदार्थावरील दाब उघड्या नळीचा मॅनोमीटर प्रमाणभूत दाब